नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला प्रकरण जे पहिले प्रकरण इयत्ता 8 चे गणितामध्ये समय संख्या म्हणजे की तर आपण परिमेय संख्या सुद्धा म्हणू शकतो। तर हे जे परिमेय संख्या आहे, समय संख्या आहे, ते आपण 7वीच्या पाठामध्ये 7वी मध्ये पण आपण शिकले होते। बरं, ते त्यांचे जे क्रमचय क्रमचयचा नियम, समूहाचा नियम, विभाजनाचा नियम, हे सर्व नियम आपण बघितले होते। ते आपल्याला आजूला पण दिलेले, बघा तुमच्या पुस्तकामध्ये कोष्टक दिलेले आहेत, तिथे दिले असेल क्रमचयचा नियम, तटस्थचा नियम, बरं त्यानंतर दिलेले असेल तुम्हाला समूहाचा नियम। या प्रकारचे जे नियम आहेत ते नियम आपण सातवीला बघून घेतले, सातवीला आपण शिकलेले, ठीक आहे। आता आपल्याला समय संख्या म्हणजे ठीक आहे काय, समय संख्या मध्ये आपल्याला काही उदाहरण घ्यायचे आहे, ठीक आहे। ते उदाहरण मी तुम्हाला लिहून दिलेले, की हे उदाहरण आपल्याला इथे सोडवायचे, ठीक आहे। पण त्याच्या अगोदर समय संख्या काय असते हे तुम्ही सातवीला शिकलेले तरी तुम्हाला एक मिनिट रेकॉग्नाइज करून देतोय, आपण करून देतोय की समय संख्या म्हणजे काय। की समय संख्या ही पी छेद पी स्वरूपामध्ये लिहिली जाते, जसं की इथे दिलेले 3 7 12 16 14 9 एका जागे समय संख्या म्हणजे जिथं पी अंश अंश हा मायनस किंवा प्लस गुण पूर्णांक धन पूर्णांक किंवा शून्य पूर्णांक असू शकतो, परंतु जो छेद छेद हा धन पूर्णांकच पाहिजे। म्हणजे पी मायनस मध्ये असू शकतो, परंतु क्यू हा धन मध्ये पाहिजे, ठीक आहे। तर या प्रकारच्या संख्यांना आपण समय संख्या म्हणतो, ठीक आहे। तर आपण समय संख्याचा परिचय आपण सातवीला शिकलेले, आज आपण उदाहरण घेऊ। चला पहिलं उदाहरण दिलेले तुम्हाला 3 7 + -7 11 + -8 21 + 5 22। चला पहिलं उदाहरण घेऊ आपण, उदाहरण नंबर 1, 3 7 + -7 11 + -8 21 + 5 22। या संख्येचे काय करायचं आपल्याला, ची किंमत शोधा, ठीक आहे। आपल्याला किंमत शोधायची, आता किंमत शोधण्या अगोदर सर्वांच्या छेदामध्ये बघा वेगवेगळी संख्या, आता ती वेगवेगळी संख्या असेल प्लस आणि मायनस करताना जेव्हा आपण प्लस किंवा मायनस करू तेव्हा त्या संख्येचं काय केलं जातं, छेद सारखा करावा। मग छेद सारखा करताना आपण कशा रीतीने छेद सारखा करतो, त्यांची लसावी करतो। तर लसावी सर कसं काढली जाते, चला लसावी कशा रीतीने काढली जाते हे पण तुम्हाला सांगतो। या प्रकारचे कोष्टक बनवायचे, त्या कोष्टकामध्ये छेदाचे सर्व संख्या लिहून घे, 7 11 21 12 जे आपल्याकडे संख्या असतात त्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या, सगळ्यात लहान संख्याचा पाढा कोणता, 2 आहे। 2 आणि 8, 2 याच्याकडे 7 येतो का, नाही, तो तसाच असेल। 11 येतो का, नाही, तो पण तसाच असेल। 21 येतो का, नाही, तो पण तसाच असेल। 22 येतो का, हा, किती नंबर वर, 11 11। त्याच्यानंतर 2 नंतर सर्वात लहान संख्या कोणती येते, 3। चला 3 घेऊ आपण, ठीक आहे। 3 याच्याकडे 7 येतो का, नाही, 11 येतो का, नाही, 21 येतो का, येतो, किती नंबर वर, 7। 11 येतो का, नाही। आता 11 आणि 7 जे मिळालेले आहे ती अविभाज्य संख्या आहे। आता अविभाज्य संख्या म्हणजे दोघांपैकी कोणतेही एक घ्यावा लागला आपल्याला, तर लहान संख्या कोणती दोघांपैकी, 7। 7 1 7, 11 4 7 7 1 7 11 4 7, ठीक आहे। आता राहिला काय, 1 1 1 1, सर्व संख्या 1 1 झाले। आता काय करायचे आपल्याला, त्यांचा गुणाकार करायचा, 2 3 7 6 7 4 11 11 2 22 7 7 2 7, म्हणजे सर्वांच्या छेदामध्ये आपल्याला किती पाहिजे, 7 किती, 7। -8 10 21 आता बघा, इथं 7 आहे, 4 से 62
जर आपल्याला आणायचे आहे 465 ला आणायचे आहे तर कशा रीतीने आणू शकतो आपण 7 दिलेले आहे 7 ला कितीने गुणाकार करणार तर 465 येईल 11 2 22 22 3 66 66 ने गुणाकार करावा लागेल इथं 11 11 काढू 7 3 21 21 2 42 इथं 21 आहे म्हणजे हा 7 ने 21 काढला 11 2 22 इथं 21 ठीक आहे आता सर्वांच्या छेदामध्ये किती झाला 462 किती 462 ठीक आहे दोघांचा गुणाकार करून घ्यायचा अंशाचा 318 318 ने 19 7 ने 5 7 4 24 ने 25 माइनस प्लस माइनस 8 ने 16 8 ने 16 ने 17 माइनस प्लस माइनस 5 आहे का 5 5 ने 10 आता जे प्लस आहे त्यांची बेरीज आणि जे माइनस आहे त्यांची बेरीज करून घे 465 का एकच बेरीज घेऊन घ्यायचा 198 आणि 105 यांची बेरीज करून घे 8 5 13 9 1 10 71 1 2 3 3 से 3 माइनस आणि यांची बेरीज 252 174 4 2 8 5 7 12 71 2 1 3 1 4 4 से 28 चला मी तुम्हाला सातवीला असताना पूर्णांक संख्या जे बेरजेचे नियम आणि गुणाकाराचे नियम मी लिहून दिले तर इथं 1 1 प्लस म्हणजे वजाबाकी 428 मधून 3 येते आपल्याला वजा करायचे मग 8 2 3 गेला 5 2 2 0 गेला 2 4 2 3 गेला 1 मोठी संख्या कोणती 428 चिन्ह कोणते आहे माइनस चिन्ह 462 जसा तसा घ्यायचा म्हणजे तुमचे उत्तर मिळेल तुम्हाला माइनस 125 भागिले 462 अशा प्रकारे हे आपलं पहिलं उदाहरण होतं बरोबर जेवढे उदाहरण मी तुम्हाला आता सोडवून देतोय सर्व तुम्हाला वहीवरती लिहून घ्यायचे आणि जो शेवटी मी तुम्हाला सोडवून देईल तो सोडवून तुम्हाला घराचा अभ्यास म्हणून राहील ठीक आहे तर आपण दुसरं उदाहरण घेऊ आता हे झालं लसावे वगैरे काढून दुसऱ्या छेद सारखं करून जे बेरीज जे बाकी करायचे ते आपण दुसरं उदाहरण तुम्हाला दिले आहे तिथं किंमत शोधा माइनस 405 गुणिला 307 गुणिला 1516 गुणिला माइनस 1409 चला गुणाकार असला तर एकदम सिंपल असतं जे आपल्याला गुणाकारामध्ये काय करावं लागतं जे पाढ्यामध्ये कोणती संख्या आहे तसे ते आपण कॅन्सल करतो जसं की आता इथे 4 सर्वात अगोदर तर माइनस माइनस काय करून घेऊ आपण प्लस करून घेऊ दोघांचा माइनस होऊन देईल म्हणजे प्लस होऊन येईल तर चला आता बघू 4 4 च्या पाढ्यात कोणती संख्या येते कोणती 16 4 1 4 4 4 16 5 च्या पाढ्यात कोणती येते 15 5 3 15 3 च्या पाढ्यात कोणती येते 3 1 3 3 3 9 हा 3 आणि हा 3 कॅन्सल 7 च्या पाढ्यात 7 1 7 7 2 14 2 1 2 2 2 4 चला मी तुम्हाला थोडं लॉन्ग मध्ये करून देतो एक एक संख्या कट करू ठीक आहे चला सर्वात अगोदर 405 गुणिला 307 15 चे 16 मायनस 14 चे सॉरी मायनस तर लिहून घेणार ना ओके तर 4 4 16 5 3 15 3 3 9 ते एक एक संख्या आपण कॅन्सल इतर काय उरला का काहीच इतर काय उरला 1/7 3/4 आणि 14/3 3 कॅन्सल 7 7 7 2 14 उरला काय 2/4
बेक बे बेक बे चार बोला ना एक छे दो अच्छा प्रकार है तुम्हारा दूसरा उदाहरण किंमत सुधा गुणाकार दिलेला होता है या प्रकारे करायचे त्यानंतर तिसरं उदाहरण विरोधी संख्या लिया आता विरोधी संख्या म्हणजे विरोधी आणि व्यस्त संख्या वेगवेगळी असतात विरोधी म्हणजे काय जे प्लस असेल ते मायनस होईल आणि जे मायनस असेल ते प्लस होईल ठीक आहे आणि राहिलं व्यस्त संख्या म्हणजे काय छेदाची संख्या अंशाला चालली जाते आणि अंशाची संख्या छेदाला आपल्याला विरोधी संख्या किती तर बघू आपण विरोधी संख्या कशी रीतीने करायची तर तिसरा उदाहरण विरोधी संख्या लिहिली ठीक आहे आता विरोधी संख्या मी जसं सांगितलं तुम्हाला माइनस चा प्लस प्लस चा माइनस काय दिलेली पहिली संख्या आपल्याला माइनस 7 6 19 त्याची विरोधी संख्या काय येईल माइनस 1 प्लस 1 7 6 19 दुसरं 21 6 एक से बार तो चिमनी वाली संख्या का ही प्लस है माइनस है ओके ये ज़्यादा तो चाहो तीसरा उदाहरण कि जेब विरोधी संख्या बनों दिले लो त्यान अंतर दिले लो तुम्हारा चौथा उदाहरण दिले लो संख्या ना एक स्वरण दियो अतः ये संख्या एक चार बराबर गया जाए अने इधर जो आपके लिए दिले त्याच्या मध्ये आपल्याला हे किमते टाकून दोघांचे उत्तर सारखे येतात की नाही ते आपल्याला सिद्ध करायचे ठीक आहे जसे चौथा उदाहरण दिले आहे त्याच्यात पहिले दिले तुम्हाला x ची किंमत 13/7 आता इथे दिले आहे तुम्हाला माइनस x बरोबर x बघ माइनस माइनस x ची किंमत किती आहे 13/7 दोघांचे उत्तर सारखे आहे आपले बरोबरचे आधी पण आणि बरोबरचे नंतर चल 13/17 मध्ये दिले आहे आपले माइनस माइनस काय होतं प्लस बघा आणि उत्तर दोघ सारखे झालंय सिद्ध त्या प्रकारे दुसरा पण दिले माइनस 21/31 माइनस माइनस एक्स आणि एक्स माइनस इथं आपल्याला मोठा कंस करून घ्यावा लागेल कारण की ऑलरेडी माइनस मध्ये वन आणि माइनस 21/31 माइनस माइनस काय होते प्लस होते माइनस प्लस आले दोघांचे उत्तर सारखे म्हणजे इथं सिद्ध जात या प्रकारे तुम्हाला किमती टाकायचे आणि इथं बघून घ्यायचे चिन्ह असो माइनस माइनस काय होतं माइनस प्लस काय होतं हे मी तुम्हाला सातवीला शिकवलं माइनस माइनस प्लस होतं म्हणजे दोघ चिन्ह सारखे असतील तर त्यांचे उत्तर प्लस मध्ये मिळेल दोघ चिन्ह वेगवेगळे असतील तर त्यांचे उत्तर कशामध्ये मिळेल माइनस मध्ये ओके तर पाचवा शेवटचे उदाहरण बाकी आहे ते उदाहरण नंतर एक सोडे दिलेला आहे तो सोडे तुम्हाला घरून करायचे आहे आणि जरा ते होमवर्क झाल्यानंतर ग्रुप मध्ये त्याचे फोटो वैसे त्याचे फोटो काढून ते तुम्हाला पाठवून द्यायचे चल पाचवं उदाहरण एक बाकी आहे दिलेले आपल्याला किंमत सुद्धा 2/5 गुणिले माइनस 3/7 माइनस 1/14 माइनस 3/7 आणि गुणिले 3/5 बरोबर या प्रकारे तुम्हाला हे उदाहरण दिलेले आहे आता लक्षात ठेवा त्याचा गणिताचा नियम आहे भागुपेव काय भागुपेव याचा अर्थ काय होतो भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला भागाकार करायचा असतो ज्या तुम्हाला मोठी संख्या दिलेली आहे तिथे बघा गुणाकार मी वजाबाकी मी या प्रकारचे जर पूर्ण मोठी संख्या दिली असेल त्याला सहचार्याचा गुणधर्म म्हणतो त्याच्यामध्ये भागाकार भी होऊन जातो गुणाकार भी होऊन जातो बेरीज भी होऊन जाते वजाबाकी भी होऊन जाते जर अशा प्रकारचे काही उदाहरण तुमच्या समोर केव्हाही आलं तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचे भागाकार करायचे काय करायचे आहे भागाकार मग नंतर भागाकार केल्यानंतर जे उत्तर मिळेल त्या उत्तरासोबत तुम्हाला काय करायचे गुणाकार जिथं गुणाकार दिला असेल तिथं मग नंतर बेरीज करायची मग नंतर वजाबाकी शेवटी ठीक आहे त्याच प्रकारे इथे आपल्याला फक्त गुणाकार आणि वजाबाकी मग सर्वात अगोदर आपण आता भागाकार दिलेला नाही बेरीज भी दिलेली मग उरला काय पहिले
गुणाकार करायचा सर्वात अगोदर आपण गुणाकार बेत्री सा प्लस माइनस माइनस पाचे सता पाच माइनस एक छे चौदह जसं तसा लागू माइनस तीन त्री नौ सता पाचा पस्तीस ओके हे झालं तुमचं काय बाबू बेवर नुसार गुणाकार ठीक आहे आता बघा जिथे जे सारखं सारखं त्यांची बेरीज जवळ आहे 35 35 सारखं आहे 35 एक कडे सुरू होते ठीक आहे आणि दोघं काय मायनस आहे दोघं मायनस असेल मी काय सांगितलं तुम्हाला प्लस प्लस मध्ये त्यांची बेरीज आहे 6 आणि 9 किती झाले 15 दोघांना जे चिन्ह असेल ते चिन्ह आणि मायनस 1 6 14 ठीक आहे आता 35 आणि 14 वजाबाकी करायची किंवा बेरीज करायची परंतु तिथे काय करायचा 6 सर 6 सर करताना मी जो आपण लसावे चला सारे करो आपण 14 आणि 35 चला पहिले सर्वात अगोदर कशाने भाग देऊ 2 ना 2 साठी 14 35 येतो का नाही नंतर 5 7 5 7 35 नंतर 7 25 10 10 7 70 म्हणजे छेदामध्ये किती आला पाहिजे 70 आला किती 70 तर 35 ला किती ने गुणला तर 70 येते 2 2 ने गुणला तर 70 ते अंशाला किती म्हणायचे आणि छेदाला किती 14 ला किती ने गुणला तर 70 येते 5 अंशाला पण छेदाला 15 दुने 30 35 दुने 70 5 एक 5 14 म्हणजे 70 चला 70 70 आलं त्याला एक कडे सोडून घे माइनस 30 आणि माइनस 5 माइनस 30 आणि माइनस 5 किती आले माइनस 35 चला 35 च्या पाढ्यामध्ये 70 येतात 35 एक 35 35 दुने 70 एक छेद दोन आणि या माइनस चिन्ह उभे काय तो माइनस म्हणजे आपलं उत्तर काय येईल माइनस एक छेद दोन अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण दिलेले एक ते पाच उदाहरण हे तुम्हाला वहीवरती लिहून घ्यायचे वहीवरती लिहिल्यानंतर सुद्धा 1.1 ला स्टार्ट करायचे आणि तो सुद्धा 1.1 तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि लिहिल्या गेल्यानंतर तुम्ही ते पेजचे फोटो वहीवरती पाठवून द्यायचे ओके तर या प्रकारे तुम्हाला सुद्धा पूर्ण करायचे ओके धन्यवाद.